नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत ग्रीटिंग कार्ड। चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ग्रीटिंग कार्ड बनवण्यासाठी आपण वापरत आहोत एक ड्रॉइंग पेपर, 24x18 चा एक आयत ड्रॉ करून घ्यायचा आहे। आयत ड्रॉ करून झाल्यानंतर कटरच्या साह्याने किंवा कैचीच्या साह्याने त्याला कट करून घ्यायचं आहे। कटरचा वापर काळजीपूर्वक करा। तयार झालेल्या आयताकृती पेपरला आता आपण फोल्ड करणार आहोत। आता आपण याच्यावरती पिवळ्या रंगाचा पेपर चिकटवणार आहोत, पण त्यापूर्वी त्याच्यावर डिझाईन ड्रॉ करायची आहे आणि ती कैचीच्या साह्याने कट करायची आहे।
आतील बाजूला सुद्धा आपल्याला एक पेपर लावायचा आहे, कोणताही लाईट कलरचा पेपर आपण आत चिटकवायचा आहे, थोडी बॉर्डर सोडून तो चिटकवायचा आहे आपल्याला। आता डेकोरेशनसाठी आपण पंतीचा आकार ड्रॉ करणार आहोत, त्यासाठी मी एक व्हाईट पेपर घेतलेला आहे।
कलरफुल स्केचपेनच्या सहाय्याने रंगकाम करायचंय. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर आपण आतील बाजूला हॅप्पी दिवाळी लिहिणार आहोत. जर तुम्हाला कोणाला बर्थडे विश करायचा असेल तर तुम्ही हॅप्पी बर्थडे सुद्धा लिहू शकता. अशा पद्धतीने आपले ग्रीटिंग कार्ड तयार झालेले आहे. आतील बाजूला तुम्ही ज्याला ते ग्रीटिंग कार्ड द्यायचं आहे त्याचं नाव लिहू शकता किंवा अजून कोणता एक मेसेज लिहू शकता. मित्रांनो, तुम्हाला हे ग्रीटिंग कार्ड कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि घरी हे बनवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.